नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये 1 जुलै ते 5 जुलैचा हवामान अंदाज बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये पावसामध्ये खंड आपल्याला बघायला मिळेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, छोटी अपडेट आहे. आपल्या जिल्ह्यात नेमकं कोणत्या तारखेला कसे वातावरण बघायला मिळेल याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करू शकता. तर मित्रांनो, 1 जुलैच्या दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या आसपासच्या परिसरावर एक चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे मित्रांनो, जे काही बाष्प आहे हे सर्व बाष्पही आपल्याकडे खेचून घेणार आहे. जसजशी या चक्रकार स्थितीची तीव्रता वाढेल, बंगालच्या उपसागरातील जे काही बाष्पयुक्त ढग आहे, बाष्पयुक्त वारे आहे, सर्व आपल्याकडे खेचून घेणार आहे. त्यामुळे मित्रांनो, साहजिकच हा जो पाऊस आहे या आसपासच्या परिसरामध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रावर परिणाम असा होईल का, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये बाष्प खेचून घेतल्यामुळे पावसाचा जो पावसात मोठा खंड बघायला मिळू शकतो आणि काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. चला तर बघूया, 1 जुलैपासून सुरुवात करूया. 5 जुलैपर्यंत बघणार आहोत. प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे, प्रत्येक तारखेला वेगवेगळ्या भागामध्ये पावसात खंड आहे, प्रत्येक तारखेला वेगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तर मित्रांनो, 1 जुलैला आपण बघितलं तर नागपूर विभागामध्ये मित्रांनो फक्त आपल्याला पाऊस बघायला मिळेल. नागपूर विभाग आणि आसपासच्या परिसरामध्ये, त्यामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. इतरत्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो पावसामध्ये खंड किंवा जो काही पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे करून पुणे विभागामध्ये तर पावसामध्ये खंडच बघायला मिळेल. मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो. बहुतांश भागामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर असणार आहे. कोकण विभागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर असेल. त्याचबरोबर मित्रांनो, 1 जुलैला अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ असा फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 1 तारखेला आपल्याला अमरावती आणि नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर राहील. मराठवाड्याच्या काही भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल. इतरत्र बहुतांश भागामध्ये मित्रांनो पावसामध्ये खंड राहण्याची शक्यता 1 जुलैपासून सध्या तरी दिसत आहे. या वातावरणात बदलसुद्धा होऊ शकतो. जी काही चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, याची दिशा बदलली किंवा जे काही तीव्रता आहे ती कमी झाली किंवा वाढली, तर त्यानुसार वातावरणामध्ये बदल होत असतो. जर काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देऊच. तर 2 तारखेला बघूया मित्रांनो. 2 तारखेला या जी काही चक्रकार स्थिती आहे ती झाशीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, तशी तिची तीव्रताही आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. साहजिक मित्रांनो या परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राचा परिणाम बघितला तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो पावसाची जी शक्यता आहे ती कमी होणार आहे. पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे. बहुतांश भागामध्ये पावसामध्ये आपल्याला खंड बघायला मिळू शकतो. तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर राहील, कारण की जे काही बाष्पयुक्त वारे येणार आहे ते सर्वात आधी कोकण किनारपट्टीला धडकणार आहे. किंवा या परिसरामध्ये मित्रांनो मध्यम पावसाची शक्यता असणार आहे 2 जुलैला सुद्धा. इतरत्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी होऊन जाईल. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे. पावसामध्ये खंड आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो हलका मध्यम. 3 जुलैला बघू शकता मित्रांनो. 3 जुलैला ही जी काही चक्रकार स्थिती आहे ही आपल्याला पाकिस्तानच्या दिशेने आपल्याला किंवा जे काही बिकानेर वगैरे हे जिल्हे आहे या भागांमध्ये या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे, अशी दिशा असणार आहे. एकंदरीत इकडं पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे. तिची तीव्रता हळूहळू कमी होताना दिसत आहे आणि जो घेर आहे हा घेर आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. तर त्यामुळे मित्रांनो गुजरातच्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रावर याचा परिणाम असा होईल की 3 तारखेला सुद्धा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पावसाचा जो प्रभाव आहे तो नसणार आहे. महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता कुठेही आपल्याला 3 जुलैला सुद्धा बघायला मिळत नाही. बहुतांश भागामध्ये पावसामध्ये खंड आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर आणि नागपूरच्या मुख्यत्वे करून एकदम कडेच्या पूर्वी परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो. आता 4 तारखेचं वातावरण बघा मित्रांनो कसं असणार आहे. जी काही चक्रकार स्थिती बनली होती ती विखरून जाणार आहे. हळूहळू तिची तीव्रता कमी होऊन ती विखरून जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात विखरून गेल्यामुळे साहजिकच वातावरण सर्वसामान्य होईल, परंतु इकडं दुसरी चक्रकार स्थिती बनणार आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, बंगालच्या उपसागरालगत, बांगलादेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीलगत एक दुसरी चक्रकार स्थिती बनणार आहे. साहजिकच परत हे बाष्पयुक्त वारे जे काही बंगालच्या उपसागरातील असेल, अरबी समुद्रातील सर्व हे आपल्याकडे खेचून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4 तारखेला सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर नसणार आहे. बऱ्याच भागामध्ये पावसामध्ये खंड राहणार आहे. सर्वसाधारणपणे 2 जुलै ते 2, 3, 4 जुलैपर्यंत बहुतांश भागामध्ये पावसामध्ये खंड राहण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये नागपूरचा पूर्वी भागामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो, विदर्भाच्या पूर्व विदर्भामध्ये. इतर सुद्धा मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढग दिसत आहे, परंतु फार काही असं जोरदार पावसाची ढग नाही आहे किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची सुद्धा मित्रांनो ढग नाही आहे. त्यामुळे मित्रांनो 4 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे. विखुरलेल्या स्वरूपात जे काही बाष्पयुक्त ढगाळ वातावरण फार काही जोरदार पावसाची नाही आहे, हलका मध्यम ठीक एकदम तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे मित्रांनो महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे, तो 5 तारखेनंतर आपल्याला बघायला. याविषयीची अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. 5 तारखेला बघूया ही चक्रकार स्थिती आपल्याला उडीसाच्या आसपासच्या परिसरामध्ये, धनबादच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे 5 तारखेलासुद्धा पावसाचा जोर नसणार आहे. पूर्व विदर्भामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस झाला तर होईल, तशी बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर जैसे ते राहणार आहे, हलका मध्यम ठिकठिकाणी अधूनमधून जोरदार सरी बघायला मिळतील. इतरत्र महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही आहे. स्थानिक वातावरण काही काही ठिकाणी होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. 5 तारखेलासुद्धा मित्रांनो 5 जुलैलासुद्धा पावसाचं वातावरण नसणार आहे. 6 जुलैपासून मात्र पावसाचा जोर वाढू शकतो, कारण की या चक्रकार स्थिती दिशा अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. सध्या जरीची बदलली दिशा तर त्यानुसार बदल होईल, अशी पद्धतीने आली तर महाराष्ट्रात खूप अतिवृष्टी होईल. तर याविषयीची अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहोत. तसंच 6 तारखेपासून पावसाचा जोर हळूहळू वाढण्यास पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करू शकता. चला भेटूया अशा कोणासोबत, तोपर्यंत नमस्कार.